देश आणि देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा सांगलीतल्या वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी बरं का देशाच्या शत्रूशी युद्ध केलं, कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता. आणि विशाल पाटील यांचा DNA तोच आहे, त्यांचा माझा उत्तम संवाद आहे तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे विशाल पाटील मला वाटत नाही की आपल्या क्रांतिकारक आजोबांच्या विचारांपेक्षा कोणती वेगळी भूमिका घेते. पण काल जयंत पाटीलही असं म्हणाले की 1-on-1 फाईट झाली तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. एकास एक फाईटच होईल. फाईट जयंतराव जे म्हणताय त्याच पद्धतीनं. नाही पण विशाल पाटील यांची जर उमेदवारी कायम राहील, तुम्ही काय चिंता करता विशाल पाटीलांची? आम्ही करू ना, आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत ते. विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातले प्रमुख सदस्य आहेत. वसंतदादा पाटलांचं कुटुंब आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कुटुंब यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की विशाल पाटील यांच्याशी आमचा उत्तम संवाद आहे. या क्षणी सुद्धा लोकशाही आहे, काही भावना असतात, प्रत्येकाची इच्छा असते. मी हे अनेकदा मान्य केलं आहे की शिवसेना इथे लोकसभा प्रथमच लढते. परंपरेनं ही जागा काँग्रेस लढत आलेली आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही. पण महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जर कोणी अस्वस्थ असतील, नाराज असतील आमचे सहकारी, तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू. विशाल पाटलांची भेट झाली म्हणायचे का रात्री संवाद का संवाद असू नये? वसंतदादा कुटुंबांच्या व्यक्तींशी आमचा संवाद का असू नये? ज्या वसंतदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, देशाचं नेतृत्व केलं, त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा पक्षभेद विसरून वसंतदादा पाटील हे शिवसेनेच्याही मागे उभे राहिले आणि ठामपणे महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून उभे राहिले. अशा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी आताच्या आम्ही संपर्क का ठेवू नये, संवाद का ठेवू नये? आमच्यामध्ये कोणते वाद नाही. तुम्ही म्हणता संवाद अजून आहे, का संवाद आहे ना? अशा वेळेस महाविकास आघाडी आणि शिवसेना युनिटीच्या विजयासाठी तुमची आणि विशाल पाटील यांची भेट होऊ शकते का? नाही होऊ शकत. का होऊ शकत नाही? विशाल पाटील काय आमचे शत्रू आहेत का? मी मगासपासून सांगतो आमच्या कुटुंबातले घटक आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याविषयी अत्यंत प्रेम आहे आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये आमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे. जेव्हा असेही नाती असतात तेव्हा मला असं वाटतं